केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मात्र कॅगची ही सगळी आकडेवारी फेटाळली आहे. उलट प्रकल्पात 12% निधीची बचत झाल्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. खरं तर कॅगचा अहवाल 2 दिवसांपूर्वी आलेला आहे आणि या अहवालात जे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही आहे. कोणत्याही प्रकारे प्रकल्प खर्च वाढ झालेली नाही आहे, तर उलट 12% खर्चाची बचत झाल्याचं सरकारने म्हटलंय. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. 2024 साली नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियांका गांधी असा राजकीय सामना रंगू शकतो. वाराणसीत मोदी विरुद्ध प्रियांका गांधी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे अजय राय यांनी दिली. तर प्रियांका गांधी या वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे वाराणसीचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर गांधी घराण्यातून प्रियांका गांधींचं आव्हान असेल. अजय राय हे तिथले गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात, काँग्रेसचे आमदार होते आणि या अजय राय यांनी ही माहिती दिलेली आहे. बाहुबली अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून लढणार आहेत, त्यामुळे स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी असा सामना पुन्हा एकदा 2014 आणि 2019 प्रमाणे 2024 निवडणुकीत सुद्धा अमेठीत रंगणार आहे. राहुल गांधी अमेठी से लड़ेंगे, अमेठी के लोग यहाँ हैं और जहां से प्रियंका गांधी जी की इच्छा बनारस अगर होगी, हमारा एक एक कार्यकर्ता उनके लिए जान लड़ देगा.